विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, वेलकम ऑनलाइन एज्युकेशन बाय संतोष आगरकर। आपले यूट्यूब चैनल चे नाव आहे संतोष आगरकर। बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे गणित भाग एक मैथमेटिक्स पार्ट फर्स्ट इयत्ता नववी सेमी आणि मराठीसाठी आपण सराव संच 2.3 आज पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, सराव संच 2.3 हा सेमीसाठी आणि मराठीसाठी सुद्धा आपण पाहणार आहोत। पुढील करणींच्या कोटी सांगा हीच उदाहरणे सेमीसाठी सुद्धा आहेत। लक्ष द्या, स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट गिवन बिलो। तर विद्यार्थी मित्रांनो दोन्हींना मी एकाच वेळेस शिकवणार आहेत। पुढील करणींच्या कोटी सांगा ही सेमी माध्यमाचं समोर धरूनच मी ही प्रश्न घेणार आहे। मराठीचा फक्त प्रश्न वाचणार आहे। स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ट गिवन बिलो मराठीचा प्रश्न आहे। पुढील करणींच्या कोटी सांगा, सेमीवाले ऑर्डर असे म्हणतील आणि मराठीवाले त्याचं कोटी असं म्हणतील। लक्ष द्या, आता त्याच्यासाठी मी नवीन एक विंडोज घेत आहे। पहिलं उदाहरण आहे घनमुळात 7। तर पा हे जे अस्तवर्ती त्याच्या डोक्यावरती त्याला कोटी असं म्हणतात। कोटी कोटी किती आहे 3। सेमीवाले आमचे विद्यार्थी येतील ऑर्डर किती आहे त्याची 3। दुसरं जे उदाहरण आहे 5 करणी 12 5 सर 12। आता मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की इथं ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस ती कोटी किती घ्यायची असते, तर त्याची कोटी ही 2 घ्यायची असते कारण n बरोबर 1 कधीच नसतो। सेमीवाले विद्यार्थी आमचे लिहितील ऑर्डर इज इक्वल टू 2। तिसरा प्रश्न आहे 14 मुळात 10 किंवा 10 चे 4 मूळ। अच्छा याच्या डोक्यावरती कोटी जी आहे याची ती कोटी किती आहे 4, म्हणजे ऑर्डर जी आहे ती ऑर्डर किती आहे तुमची 4 आहे। पुढील उदाहरण आहे आपलं करणी 39, इथं काहीच नाही म्हणजे याची जी कोटी आहे म्हणजे ऑर्डर ती किती आहे 2 आहे। आणि याच्यातलं 5वं उदाहरण आहे घनमुळात 18। लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो याच्या डोक्यावरती 3 आहे म्हणजे याची कोटी जी आहे ती कोटी किती आहे 3। त्याला सेमीवाले विद्यार्थी काय लिहितील ऑर्डर ही किती आली आपली 3 आलेली आहे। अशा पद्धतीने सेमी आणि मराठी माध्यमाने हा प्रश्न लिहून काढायचा आहे। दुसरा प्रश्न आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूया। दुसरा प्रश्न काय आहे पुढील करणीच्या कोटी सांगा। झाला दुसरा, पुढील पैकी कोणत्या संख्या करणी आहेत हे सांगा। हेच सेमीला प्रश्न काय आहे, आज प्रश्न सेमीला आहे। स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स अनजस्टिफाय, हे सर्ट्स आहे की नाही हे आपल्याला इथं सांगावयाचे आहे। याच्यासाठी मी नवीन स्क्रीन घेतो। आपण बघितलं तर करणी ओळखा जर अपरिमेय संख्या असेल तर त्याला आपण करणी असं म्हणतो। तर पहिलं कोटी 3 आणि करणीस्थ संख्या 51 ऑर्डर 3 इन रेडिकंड 51। आता आपल्याला माहित आहे कोणत्याही संख्येचा घन करा तो 51 येत नाही म्हणजे ही याचं उत्तर परिमेय संख्या नाही म्हणजे याला काय म्हणणार आहात तुम्ही करणी आहे। आणि सेमीवाली काय देते याला सर्ट म्हणजे करणी हे लक्ष द्या। दुसरं उदाहरण आहे याच्यातलं 14 मूळ आणि 16। मग कोणत्या संख्येचा 4 घात केला असता 16 येत आपण हे बघू। आता इथं उदाहरण दाखल मी घेतलं 2 चा 4 घात जर केला मी तर 2 × 2 × 2 × 2 2 × 4 = 8 आणि 8 × 16 म्हणजे 16 चं 4 मूळ हे किती येणार आहे तुमचं 2 येणार आहे। मग अशी जर परिमेय संख्या आली तर ती करणी नाही। सेमीवाल्याचं उत्तर येईल नॉट सर। सेमीचं उत्तर काय येणार आहे आपल्या
नॉट सर्च असं उत्तर येणार आहे. तिसरा जो आकडा आहे याच्यातला तो आहे 5 आणि 81. कोणत्याही संख्येचा पाचवा घात करा तो 81 येत नाही. ऑर्डर 5 and radical 81. कोणत्याही संख्येचा पाचवा घात करा 81 येत नाही म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे आणि जी अपरिमेय असते तिला आपण काय म्हणतो कर्णी आहे. सेमीवाल्यांचं आमचं उत्तर काय येईल सर. चौथा प्रश्न आहे याच्यातला विद्यार्थी मित्रांनो 256 in square root 256 आणि 256 वर्गमूळ किती आहे तर ते वर्गमूळ आहे 16 असं उत्तर आहे. 256 वर्गमूळ म्हणजे ही जी आहे ही तुमची कर्णी नाही. कर्णी नाही म्हणजे सेमीवाले काय लिहितील याचं उत्तर नॉट सर्च असं त्याचं उत्तर लिहिणार आहे. पाचवं जे आहे पाचवं घनमुळात 64. आता पहा घनमुळात 64 ऑर्डर 3 radicand 64 अशी कोणती संख्या आहे त्याचा घन जो असतो तो 64 असतो. तर याचं उत्तर जे आहे ते 4 आहे. तुम्ही करून पहा 4 × 4 × 4 = 16 = 64. हे मी तुम्हाला ताळ्या दिलेला आहे याचं उत्तर 4 येतंय म्हणून त्याला काय म्हणायचं कर्णी नाही. कर्णी नाही सेमीवाले काय लिहितील नॉट सर्च असं या पद्धतीने याचं उत्तर लिहिणार आहे. आणि 6 जे दिलेले आहे ते किती दिले आहे 22/7 22 वर्गमूळ निघत नाही स्क्वेअर रूट 7 निघत नाही म्हणजे ही अपरिमेय संख्या आहे म्हणजे ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही कर्णी आहे. सेमीवाल्याचं आमचं उत्तर काय येणार आहे हे सर्च असं उत्तर येणार. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपला आता इथं दुसरा प्रश्न संपलेला आहे. आता तिसरा जो प्रश्न आहे मराठीचा मी वाचतो तुम्ही पुस्तक समोर धरा आणि सेमी आणि मराठीचा आपण एकत्रितच घेणार आहोत. काय खालील जोड्यापैकी कोणत्या कर्णीच्या जोड्या सजातीय आणि कोणत्या विजातीय आहेत ते ओळखा. क्लासिफाय गिव्हन पेअर ऑफ सर्ट इंटू लाईक सर्ट अनलाईक सर्ट. मग सजातीय आणि विजातीय लाईक सर्ट आणि अनलाईक सर्ट हे कसं ओळखायचं तर त्याच्या आतली संख्या ही सारखी पाहिजे आणि सर्वांची कोटी कोटी सुद्धा कशी पाहिजे समान पाहिजे तरच त्याला लाईक सर्ट अनलाईक सर्ट असे म्हणतात किंवा सजातीय करणी आणि विजातीय करणी असं आपण त्याला काय म्हणणार आहोत. याच्यासाठी मी नवीन स्क्रीन घेतो आणि पहिलं उदाहरण इथं आपण सोडू. इथं आहे कर्णी 22 in search 52 आणि दुसरं जे आहे ते किती आहे 5 कर्णी 13. विद्यार्थी मित्रांनो लक्ष जर दिलं तर दोघांची कोटी 2 समान आहे पण आतल्या संख्या कर्णीस्थ संख्या म्हणजे रेडिकंड हे समान नाही. प्रथमदर्शी जर बघितलं तर ही सजाती कर्णी नाही पण आपण याला सोडवायचं. 52 ची फोड काय केली मी 13 × 52 4 म्हणजे कोणाचा वर्ग आहे 2 चा वर्ग. आता इथं कोटी 2 आणि हा वर्ग एकमेकाला कॅन्सल म्हणजे बाहेर काय निघेल तुमचा 2 कर्णी 3. इथं काय दिलेलं आहे 5 कर्णी 13. आता याचं काहीच करता येणार नाही डायरेक्ट लिहिलं मी याला 5 कर्णी 13. दोघांच्या कोटी समान ऑर्डर समान आतली संख्या समान म्हणून ह्याला काय म्हणायचं सजातीय कर्णी म्हणून याला काय म्हणणार आहात आपण सजातीय कर्णी. सेमीवाल्यांचं उत्तर काय असेल इथं लाईक सर. सेमीवाल्याचं उत्तर काय असणार आहे इथं लाईक सर असं उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न दिलाय कर्णी 68 आणि इथं काय दिलेलं आहे 5 कर्णी 3. आता याचं काहीच करता येणार नाही याचं काय करता येतंय का आपण आता हे पाहू. 68 ची फोड काय असते 34 × 68. 34 ची फोड काय असते अजून 17 × 34 आणि गुणिले 2 म्हणजे पहा ही 2 × 2 म्हणजे काय झाला 2 चा वर्ग × 17. आता इथं कोटी 2 आहे दिली नाही म्हणजे 2 आणि ही 2 कॅन्सल म्हणजे हे किती झालं 2 कर्णी 17 आणि दुसरं किती दिलेलं आहे तुम्हाला
5 करणी 3। नातेचा विचार करा पुन्हा, दोघांची कोटी समान आहे पण आतली संख्या म्हणजे कर्णिस्थ संख्या समान आहे का? नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? द्विजातीय कर्णी। म्हणून त्याला काय म्हणणार आहात तुम्ही? द्विजातीय कर्णी। आणि सेमीवाले लाईक सर्ट्स आणि अनलाईक सर्ट्स असं म्हणणार आहेत त्याला। तिसरं उदाहरण आपण पुन्हा याच्यातलं पाहू, 4 करणी 18 आणि 7 करणी 2। 4 करणी 18 आणि 7 करणी 2 याची आता फोड करू। 18 ची 9 दुनी 18, 4 गुणुले 9 हा कोणाचा वर्ग आहे? 3 चा वर्ग गुणुले 2, 4 गुणुले आता हितला 2 कॅन्सल म्हणजे 3 बाहेर येईल, आतमध्ये 2, 4 त्रिक 12 करणी 2 आणि हा असतानीच किती आहे तुमचा? 7 करणी 2। बघा आता पुढच्या संख्येचा नाही विचार करायचा, 12 आणि 7चा, दोघांची हितली कोटी समान, आठली संख्या समान, म्हणून ह्याला काय म्हणणार आहात आपण? तर याला म्हणायचं आहे सजातीय करणी। म्हणजेच त्याला काय म्हणणार आहोत आपण? लाईक सर्ट्स असं म्हणणार आहोत। हे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या समजून घ्या। आपण काय करू आता? किती उदाहरणं सोडवली याच्यातली? 1, 2, 3 प्रश्न घेतोय। 1, 2, 3 उदाहरणं सोडवली। आता आपण कितवा प्रश्न सुरू? 4, 5, 6 याच्यातलं पहा आपण आता काहीतरी सोडवण्याचा प्रयत्न करतो। चौथा काय आहे? 19 करणी 12 आणि 6 करणी 3। बघू आपण याची फोड करूया। 19 करणी 12 म्हणजे 19 करणी 12 ची फोड काय होईल? 4 त्रिक 12 19। 4 हा कोणाचा वर्ग आहे? 2चा वर्ग गुणले 3। 19 गुणले इथली कोटी 2, हा 2 एकमेकाला कॅन्सल म्हणजे 2 बाहेर आला, करणी 3। आणि 29 दोन्ही किती झालं? 38 करणी 3। आणि हा काय दिला आहे तुम्हाला? 6 करणी 3। 6 करणी 3चं काय आहे असं की आतली संख्या समान, कोटी समान, म्हणून ह्याला काय म्हणणार आहात तुम्ही? सजातीय करणी। सेमीवाल्याचं उत्तर काय असेल इथं? लाईक सर्ट्स असं सेमीचं उत्तर असणार आहे, हे लक्षात घ्या। आता याच्यातलं पाचवं पाहू, 5 करणी 22 आणि पुढचं जे आहे ते किती? 7 करणी 33। सोडवू आपण इथं। 5 करणी 22 ची फोड जरी केली आपण 11 दुनी 22 तर त्याचा काय उपयोगच होणार नाही, कारण ती 11चं वर्गमूळ निघत नाही आणि 2चं निघत नाही, म्हणजे 5 करणी 22 तशीच, 7 करणीसुद्धा तसंच, कोटी समान आहे पण आतल्या संख्या समान नाहीत, म्हणून त्याला काय म्हणायचं? द्विजातीय करणी। कसली करणी? द्विजातीय करणी म्हणजे अनलाईक सर, त्याला काय म्हणणार आहात तुम्ही? अनलाईक सर। आणि याच्यातलं सहावं सुद्धा उदाहरण आपण आता विद्यार्थी मित्रांनो पाहूया, 5 करणी 5 आणि पुढे जे आहे ते किती? करणी 75। इथं 7 नाही, ते आपण काय करूया? फोडूया, उगीच जंपिंग नको। 5 करणी 5 याचं काहीच काढता येणार नाही असं ठेवू, पण 75 म्हणजे काय येईल? 25 त्रिक 75। 25 हा कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग गुणले 3। हे दोन कॅन्सल म्हणजे 5 करणी 3। आता इथं 5 करणी 3, 5 करणी 5, कोटी समान, आतली संख्या समान नाही, म्हणजे ही सुद्धा कसली करणी आहे? द्विजातीय करणी। कोटी आणि आतली संख्या म्हणजे कर्णिस्थ संख्या समान लागते,
याला आमचे सेमीवाले उत्तर देतील अनलाइक सर या पद्धतीने याचं उत्तर असणार आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ तीन प्रश्न सोडवून घेतले आहे। आता आपण काय करूया, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत। सिंप्लिफाइंग द फॉलोइंग सर्च हाच प्रश्न मराठीला काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। करणींना सोपे रूप द्या हा तिसरा सुद्धा सगळा सोडवलेला आहे। करणींना सोपे रूप द्या, सोपे रूप द्या तो प्रकार काय असतो तो आपण आता काय करूया पाहूया। तर त्याच्यासाठी मी काय करतो, इथं जे आहे हा चौथा प्रश्न मला सोडवायचा आहे आणि मी त्याच्यासाठी नवीन स्क्रीन इथं घेणार आहे। सोपे रूप द्या, सिम्प्लिफाय करायचं। पहिलं जे आहे, पहिलं आहे ते काय तुमचं करणी 27। बघा 27 कोटी किती आहे, 2 म्हणजे वर्गात बसवायची। 9 त्रिक 27, 9 हा कोणाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग गुणिले 3, हितला 2 कॅन्सल, म्हणजे याचं उत्तर किती आलं, 3 करणी 3। 27 ची कोड अशी आली। नंतर दुसरं जे आहे ते दुसरं काय आहे, करणी 50। 50 म्हणजे काय तुमचं, 25 दोन्ही 50, 25 हा कोणाचा वर्ग आहे, 5 चा वर्ग गुणिले 2, हितला 2 एकमेकाला कॅन्सल, म्हणजे 5 बाहेर, म्हणजे उत्तर किती आलं, 5 करणी 2 हे उत्तर आलेलं आहे। तिसरं जे आहे ते काय आहे, 250। मग 250 आपण कसं लिहू शकतो, बघा मला असं वाटलं, मी असं लिहिलं 25 2 250। आता 25 वर्गमूळ निघतं कारण इथली कोटी 2 आहे, म्हणजे 25 गुणिले, परंतु तसंच लिहावं लागणार आहे, पण 25 हा कोणाचा वर्ग आहे, 5 चा वर्ग गुणिले 10, इथली कोटी 2 आणि हा 2 एकमेकाला कॅन्सल, म्हणजे 5 बाहेर येणार, 5 करणी 10 हे झालं त्याचं सोपे रूप। नंतर काय आहे, करणी 112, करणी 112, मग 112 हा कसा लिहू शकतो आपण, याचा थोडासा तुम्ही काय करा विचार करा। 2.3 मधलं प्रश्न चौथ्यातला चौथं उदाहरण आहे, लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो। सराव संच 2.3 प्रश्न चौथा, त्याच्यातलं कितवं उदाहरण आहे ते चौथं उदाहरण आहे। मग करणी 112 हे आपण कसे लिहू शकतो, तर 112 माझ्या मते ह्या पाड्यात आहे का, बरं 16 37 42 2 4 7 1 7 4 11 4 बरोबर आहे, म्हणजे 112 जी फोड आहे ती कशी होणार आहे, 16 गुणिले 7। मग 16 जो आहे तो कोणाचा वर्ग असतो, 4 चा वर्ग गुणिले 7, हितली कोटी एकमेकाला कॅन्सल, म्हणजे उत्तर काय आलं त्याचं, 4 करणी 7 असं उत्तर आलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो हे मी खोडून टाकतो, म्हणजे आपले तिथं जंबलिंग व्हायला नको, लक्ष द्या। आता हे झालं चौथं। आता पाचवं जे आहे, पाचवं काय दिलेलं आहे त्यांनी, करणी 168, करणी 168, मग 168 काय करावं लागल, 168 ची मला फोड करावी लागणार आहे, तर ती अशी बघा, 4 गुणिले 42, बघा 4 2 8 आणि 4 6 16 बरोबर आहे, 1 वर्ग भेटला पाहिजे कारण कोटी ह्याची 2 आहे, मग 4 हा कोणाचा वर्ग आहे, तो आहे 2 चा वर्ग गुणिले किती, 42, मग हितला दिलं नाही तरी कोटी 2, म्हणजे ऑर्डर 2 आणि 2 कॅन्सल, म्हणजे बाहेर हा 8 ला 2 येणार आहे, म्हणजे 2 करणी किती झालेलं आहे तुमचं, 42 झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो याच्या पद्धतीने मी इथं तुम्हाला चौथा प्रश्नसुद्धा सगळं सोडवून दिलेलं आहे। मग आता आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे आणि तो प्रश्न आहे पाचवा, खालील संख्यामधील लहान मोठेपणा ठरवा।
आता लहान मोठेपणा ठरवण्यासाठी थोडंस आपल्याला काय करावं लागतं, त्याची मिश्र करणी शुद्ध करणी जे आपण पाहिलं होतं किंवा पाहिलं नसलं तरी तुम्हाला त्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत। मग याच्यातलं आता पहिलं आपण आता पाहू, हेच प्रश्न सेमीसाठी काय दिला आहे, कम्पेअर द फॉलोइंग पेअर्स ऑफ सर्ट्स, दोघाला एकच आहे। आणि आपण आता प्रश्न पाहू, त्याच्यासाठी मी काय करतो नवीन स्क्रीन घेतो, तुलना करायची आहे कशी करायची ते मी तुम्हाला एकदा सांगून देतो। ती तुलना अशी करायची, काय सात करणी दोन आणि इथं काय आहे पाच करणी तीन। काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हे आत बाहेर आहे याला मिश्र करणी म्हणतात, ह्याची शुद्ध करायची म्हणजे सगळंच करणी चिन्हात न्यायचं। मग आता कसं होईल, सात करणी दोन, आता सात हा हाया सात जाणार आहे का, नाही, बघा सात आतमध्ये नेला पण सात आत जाताना कसा जातो, ह्याची कोटी किती आहे दोन, तेवढा ह्याचा काय करायचा घात करायचा, म्हणजे सातचा वर्ग एकोणपन्नास गुणिले दोन आणि ते किती आलं तुमचं करणी अठ्ठ्याण्णव। आता हे पहा पाच करणी तीन, आता पाचला मी काय करतो आतमध्ये नेतो, म्हणजे पाच आणि इथली कोटी ह्याचा डोक्यावर, म्हणजे पाचचा वर्ग गुणिले तीन, पाचचा वर्ग जो आहे तो किती आहे पंचवीस गुणिले तीन आणि पंचवीस त्रिक किती आहे तुमचं पंच्याहत्तर। आता ही ह्या चिन्हात आलं बघा, करणी अठ्ठ्याण्णव आलं पहिल्याचं, करणी पंच्याहत्तर आलं दुसऱ्याचं, मग सरळ सरळच आहे अठ्ठ्याण्णव हा मोठा असतो कोणापेक्षा पंच्याहत्तरपेक्षा, म्हणजेच करणी अठ्ठ्याण्णव हा मोठा असणार आहे कोणापेक्षा करणी पंच्याहत्तरपेक्षा। पण करणी अठ्ठ्याण्णव मूळ काय होतं त्याचं, तर करणी अठ्ठ्याण्णवचं मूळ होतं सात करणी दोन आणि करणी पंच्याहत्तरचं जे मूळ होतं ते काय होतं पाच करणी तीन, म्हणजे पहिली करणी ही दुसऱ्या करणीपेक्षा कशी आहे मोठी आहे हे या पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो। आता आपण याच्यातील दुसरा प्रश्न पाहणार आहोत, पा दुसरा प्रश्न कसा पाहायचा, तर करणी दोनशे सत्तेचाळीस दिले आणि इकडं किती दिलेलं आहे कोरणी दोनशे चौऱ्याहत्तर, याची काय फोड वगैरे करत बसू नका, डायरेक्टच आहे मिश्र करणी मिश्र शुद्ध करणी। मग आपल्याला माहिती आहे दोनशे सत्तेचाळीस हा लहान असतो दोनशे चौऱ्याहत्तरपेक्षा, म्हणजे पहिली करणी दोनशे सत्तेचाळीस ही लहान असणार आहे कोणापेक्षा करणी दोनशे चौऱ्याहत्तरपेक्षा, हे लक्ष द्या। आता याच्यातील मी तिसरा प्रश्न पाहणार आहे, तो प्रश्न असा आहे दोन करणी सात आणि इथं काय दिलेलं आहे करणी अठ्ठावीस, हे तर सगळंच आतमध्ये ह्याला काय नाही, पण ह्याला आपल्याला थोडंसं सोपं रूप द्यावं लागेल, दोन आतमध्ये घ्यायचा परंतु दोन असा आत जात नाही तर तो इथला घात घेऊन आत जातो, इथला घात किंवा कोटी दोन आहे, दोन करणी दोनचा वर्ग गुणुले सात, दोनचा वर्ग किती आहे तुमचा चार गुणुले सात आणि चार असते किती अठ्ठावीस, म्हणजे पहा दोन करणी सात इथं करणी अठ्ठावीस, दोन करणी सात आणि करणी अठ्ठावीस हे दोन्ही कसे येणार आहे समानच, कारण दोन करणी सातची किंमत करणी अठ्ठावीस आणि हे सुद्धा किती आहे तुमचं करणी अठ्ठावीसच आहे। म्हणजे इथं आपण किती उदाहरणं पाहिलेली आहेत याची, तर इथं जवळजवळ तीन उदाहरणं पाहिलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो अजून आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया, तर पुढचं उदाहरण याचं म्हणजे चौथं उदाहरण आहे, ते चौथं उदाहरण काय पाच करणी पाच, बघा पाच करणी पाच आणि पुढं शित जे आहे ते काय आहे सात करणी दोन। मग बघू आपण याला सोपं रूप देऊ, पाच करणी पाच ह्या पाचला आतमध्ये न्यायचं, म्हणजे पाचची कोटी आहे किती तुमची दोन, म्हणजे पाचचा वर्ग गुणले पाच, पाचचा वर्ग किती येईल तुमचा पंचवीस गुणले पाच आणि पंचवीस पाच किती येईल तुमचं एकशे पंचवीस। आता सात करणी दोन, सात हा आतमध्ये न्या म्हणजे सातचा वर्ग गुणले दोन, सातचा वर्ग जो आहे तो एकोणपन्नास गुणले दोन, म्हणजे एकोणपन्नास दोन्ही किती आलं अठ्ठ्याण्णव आलेलं आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपण इथं लक्ष देऊ की पहिलं एकशे पंचवीस हा मोठा असणार आहे कोणापेक्षा अठ्ठ्याण्णवपेक्षा, म्हणजे करणी एकशे पंचवीस मोठा आहे करणी अठ्ठ्याण्णवपेक्षा। मग करणी एकशे पंचवीस कसा आला, तर तो आला पाच करणी पाचवरून आणि अठ्ठ्याण्णव कसा आला,
तो आला 7 करणी 2 वरून, म्हणजे 5 करणी 5 हा मोठा कोणापेक्षा 7 करणी 2 पेक्षा आहे। अशा पद्धतीने इथं आपण चौथं सुद्धा उदाहरण घेतलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, 5वं उदाहरण तुम्ही घ्या आणि 6 आणि 7 पैकी मी 1 उदाहरण तुम्हाला इथं देत आहे आणि ते उदाहरण क्रमांक देतो मी 6वं। 6वं उदाहरण काय आहे, 5 करणी 3 आणि हा काय तुमचा 9। आता 5 करणी 3 म्हणजे काय होईल पा, 5 करणी 3 5ला आतमध्ये गेला तर 5चा वर्ग गुणिले 3, 5चा वर्ग किती येईल 25 गुणिले 3, म्हणजे 25 3 किती आला 75, म्हणजे 5 करणी 3 चालं करणी 75 आणि हे किती आलं 9 आलेलं। आता विद्यार्थी मित्रांनो, अशी आपल्याला तुलना करता येणार नाही, मग असं तुलना नाही ना करता येत, डायरेक्ट ह्यांचा वर्ग करायचा। मग काय करू आपण, यांचा वर्ग करू, वर्ग करून जरा ते लवकर आपल्याला समजतो। मग आता इथं करणी 75चा वर्ग आणि इथं कोणाचा वर्ग 9चा वर्ग, आता एक चिन्हाचा वर्ग म्हणजे चिन्ह निघून जाईल, म्हणजे 75 आणि 9चा वर्ग 81, म्हणजे 75 हे लहानच आहे 81 पेक्षा, म्हणजे 75 म्हणजे करणी 75 कोणाचा आहे 5 करणी 3 हा सुद्धा लहान असणार आहे, कोणाचा असणार आहे 9 पेक्षा लहान असणार आहे। तर इथं मी 6वं दिलेलं आहे आणि तुम्ही इथं विद्यार्थी मित्रांनो 7वं उदाहरण सोडवायचं आहे, म्हणजे या प्रश्न 5व्यामध्ये 5वं आणि 7वं उदाहरण मी तुमच्यासाठी इथं दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, तुम्ही कितो कितो सोडायचं आहे, 5वं 1 आणि 7वं 1, बाकी सगळी 4 5 7 5 उदाहरणं आपण सोडवली आणि 2 उदाहरणं तुम्ही सोडवायची नाही आली तर माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पुढचा जो प्रश्न आहे तो आहे सिम्प्लिफाय, मराठीवाली म्हणतील आमची सोपे रूप द्या, 5 करणी 3 अधिक 8 करणी 3 म्हणजे तर करणीची बेरीज, करणीची वजाबाकी, बेरीज वजाबाकी अशा क्रिया आहेत, ह्या क्रिया आपल्याला इथं करायच्या आहेत। कशा त्या आपण पाहू, त्याच्यासाठी मी काय करतो एक नवीन स्क्रीन घेतो आणि तिथं आपण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू। आता 6व्यातला जो पहिला आकडा आहे तो काय आहे, 5 करणी 3 अधिक काय आहे तुमचा 8 करणी 3। मी तुम्हाला सांगितलेलं आहे करणीची बेरीज होत नाही, म्हणजे 5 आणि 8 13 करणी 3 करणी 6 असं होत नाही, तर काय करायचं, सामायिक कोण आहे करणी 3 आणि आतला सहगुणक, त्यांची बेरीज होते 5 अधिक 8, 5 आणि 8 30 झाला 13 करणी 3, हे झालं पहिलं। दुसरं जे दिलेलं आहे 9 करणी 5 वजा 4 करणी 5 आणि अधिक करणी 145, यावेळेस करणीची बेरीज आणि वजाबाकी करायची, त्यावेळेस त्या सगळ्यांचा कोटी म्हणजे ऑर्डर समान लागते, हे लक्षात ठेवा। आणि इथलं आतली संख्या घाता म्हणजे करणीस्त संख्या रॅडिकन, ती सुद्धा समान लागते, तरच सहगुणक समान निघतो। 9 करणी 5 4 करणी 5 इथं करणी 125 वेगळं आहे, म्हणजे त्याला आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करू। 9 करणी 5 वजा 4 करणी 5 125चं काय होईल, 25 गुणिले 5, म्हणजे 9 करणी 5 वजा 4 करणी 5 25 हा कोणाचा वर्ग आहे, तर तो आहे 5चा वर्ग गुणिले 5, म्हणजे 9 करणी 5 वजा 4 करणी 5 कितली कोटी, इतली कोटी कॅन्सल, म्हणजे हा 5 काय असा बाहेर निघेल, 5 करणी 5। आता काय म्हणलं होतं आपण, करणीची बेरीज वजाबाकी होत नाही, मग बेरीज वजाबाकी कोणाची होती, त्यांच्या सहगुणकाची। हा करणी 5 बाहेर काढला, इथला सहगुणक 9, इथला वजा 4 आणि इथला 5, मग आपल्याला माहिती आहे 9 आणि 4 गेला 5 आणि 5 आणि 5 10, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते किती आलेलं आहे, तर त्याचं उत्तर आहे 10 करणी 5 असं उत्तर आहे। हे आपण दुसरा प्रश्न त्याच्यातला सोडवलेला आहे। आता आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो याच्यामधील आता पुढील प्रश्न, म्हणजे तिसरा प्रश्न आहे तो आहे 7 करणी 48 वजा करणी 27 आणि वजा करणी 3। आता या करणीची जर वजाबाकी करायची असेल, कोटी समान आहे पण आतली संख्या करणीस्त संख्या म्हणजे रॅडिकेंट समान नाही, आता तो होतोय का तो आपण अगोदर पाहू। 48 48 ची 4 काय येईल तुमची,
16 3 48 कारण कोटी 2 असल्यामुळे एकाचा वर्ग बाहेर निघाला पाहिजे। 27 ची फोड काय घेऊ मी, 9 3 27 वजा किती येणार आहे करणी 3 म्हणजे 7। 16 जो आहे तो कोणाचा वर्ग आहे, 4 चा वर्ग गुणिले 3 वजा 9 जो आहे तो कोणाचा वर्ग आहे, 3 चा वर्ग गुणिले 3 आणि वजा इथं काय आला करणी 3। इथली कोटी 2 आणि हा 2 म्हणजे हा बाहेर आला, 4 हा बाहेर आला, 7 गुणिले 4 करणी 3, हा सुद्धा 3 बाहेर येईल, 3 करणी 3 आणि वजा करणी 3। आता काय करू आपण, 7 चौक 28 करणी 3 वजा 3 करणी 3 आणि वजा किती आला करणी 3। आता या सगळ्यामधून आपण करणी 3 काय करू कॅन्सल करू, 28 वजा 3 आणि वजा 3 आणि इथं काहीच येणार नाही, तर मी काय करतो ते खुडतो। विद्यार्थी मित्रांनो, उगीच आपल्याला जमणे नको। मग आता बघा, 28 हा करणी 3 बाहेर, वजा 3 हा करणी 3 बाहेर, वजा हा करणी बाहेर आहे, म्हणजे इथे किती राहणार आहे तुमचा 1। म्हणजेच बघा, 28 वजा 3 आणि 1 4 आणि करणी 3 आणि 28 मधून 4 गेला तर उत्तर जे आहे ते किती आलेलं आहे आपलं, 24 करणी 3 असं आलेलं आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा, इथे मी 1 2 आणि 3 उदाहरणं सोडवून घेतलेली आहेत, तुम्ही आता इथलं चौथं उदाहरण सोडवायचं आहे। बघा इथं कोटी समान आहे, करणीचं संख्या समान आहे, सगळ्यातनं करणी 7 समान काढा। इथं 1 वजा 3 छेद 2 अधिक 2 हा तिथं जो कंसातला बेरीज वजा बाकीच उत्तरानुसार त्याचा वापर करू शकता। आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय, सॉरी याच्यातलाच पुढचा प्रश्न आहे 7वा। मराठीवाले काय म्हणतात ते, गुणाकार करा व सोप्या रूपात लिहा। आणि सेमीवाले सुद्धा आमचे काय म्हणतील, मल्टीप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म। मग आता याच्यासाठी मी काय करतो, आता एक नवीन स्क्रीन घेणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवीन स्क्रीन घेतली म्हटल्यावर आता मला 7वा प्रश्न सोडवायचा आहे, तर तो प्रश्न आहे 7वा। 7वा प्रश्न काय सांगतो, गुणाकार करा सोप्या रूपात लिहा। करू आपण काय काय दिलंय ते पाहू आधी। पहिलं उदाहरण आहे 3 करणी 12 गुणिले किती झाला करणी 18। मग आता बघा, आता ह्यात काय करायचं, सगळंच आतमध्ये नाही, 3 ला जर आतमध्ये न्यायचा तर काय होईल तो, 3 चा वर्ग गुणिले 12 गुणिले 18। मग 3 चा वर्ग होऊन आत गेला म्हणजे 9 गुणिले 12 गुणिले 18। आता पहा विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी ॲडजस्टमेंट करायची, 9 12 हा काय होईल तुमचा 4 3 12 आणि 18 जो आहे 18 काय होईल तुमचा 9 2 18। मग आता विचार करा, 9 किती वेळा आला, 2 वेळा आलेला आहे 9 चा वर्ग। 4 जो आहे 4 असं देतो गुणिले 3 आणि गुणिले 2। आता इथली कोटी 2 आणि 9 चा वर्ग म्हणजे 9 काय निघेल बाहेर निघेल, म्हणजे इथं काय आलं, 4 गुणिले 3 गुणिले 2 म्हणजे 9 गुणिले 4 हा कोणाचा वर्ग आहे, 2 चा वर्ग गुणिले 6 म्हणजे 9 गुणिले इथली कोटी हा एकमेकाला कॅन्सल म्हणजे 2 बाहेर छेदस्थानी 6 म्हणजे 9 2 किती आलं तुमचं 18 करणी 7 हे उत्तर आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, मी त्याचं काय केलेलं आहे, अवयव पाडलेले आहेत आणि अवयवानुसार ते उदाहरण आपण काय करत आहोत पाहत आहोत, त्याच्यामुळे काय झालेलं आहे ते थोडंसं सोपं झालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 7व्यातलं पहिलं गुणाकार करा आणि सोप्या रूपातल्या 2.3 मधील प्रश्न 7व्यातलं पहिलं उदाहरण आहे, काहीतरी मला थोडीशी याच्यामध्ये गंमत झाल्यासारखी वाटत आहे। इथं मी पुन्हा एकदा सोडवतो बघा, 3 करणी 12 आणि करणी
पा विद्यार्थी मित्रांनो, 3 तासात फुला आणि हे तर काय केलं मी, करणे 12 आणि करणे 8 म्हणजे काय येईल बघा, 3 गुणिले 12 हा कसा येईल तुमचा, 4 त्रिक 12 आणि 18 जो आहे तो कसा येईल, 9 दुणे 18 येणार आहे, म्हणजे 3 गुणिले 4 आणि 9 आणि हा जो आहे 3 दुणे किती होणार आहे, 6, 9 चौक किती आला इथं, 36 आला गुणले 6, 3 गुणले 36 हा कोणाचा वर्ग आहे, 6 चा वर्ग गुणले 6, 3 इतनी कोटी 2 आणि हा 6 बाहेर आला, आत मध्ये काय राहिला, करणे 6, 3 सक किती 18, करणे 6, म्हणजे पा विद्यार्थी मित्रांनो मी दोन्ही पद्धतीने सोडवलं, उत्तर तेच आहे, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबरच आहे हे लक्षात आपण ठेवू। चला विद्यार्थी मित्रांनो, 7व्यातलं पहिलं उदाहरण झालं, आता 7व्यातल्या दुसऱ्या उदाहरणाकडे आपण जाऊया, मला शंका वाटली म्हणून मी ते दोनदा सोडवलं तर दोन्ही वेळेस 30 उत्तरे आलेली आहेत। 7व्यातलं दुसरं उदाहरण बघा, 3 करणे 12 गुणले किती आहे, 7 करणे 15, काय करायचं सोपे रूप द्या, म्हणजे त्या बाहेरच्या बाहेरच्यांचा गुणाकार, त्याला आतमध्ये घ्यायचाच नाही, सोपं करू आणि ही जी आहे करणे त्यांचा गुणाकार करू, करणे 12 आणि करणे 15, 3 7 21 आणि तिथं काय येईल तुमचं, 12 गुणुले 15 येणार आहे, 21 गुणुले 12 ची कशी फोड होईल, 4 त्रिक 12, 15 ची कशी फोड होईल, 5 त्रिक 15, 21 गुणुले 4 हा कोणाचा वर्ग आहे, 2 चा, 3 दोनदा आलाय म्हणजे त्याचा वर्ग आणि गुणुले 5, 21 गुणले इथली कोटी 2 आणि हा 2 म्हणजे 2 कुठं आला, बाहेर आला, तसा 3 सुद्धा बाहेर आला आणि हिथं आतमध्ये किती राहिला, 5, 3 दुणी 6, 21 गुणले 6 करणे 5, 21 किती, 126 करणे 5। पा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण कशी ॲडजस्टमेंट केलेली आहे आणि हे उदाहरण सोडलेलं आहे, तुम्ही सुद्धा हे उदाहरण व्यवस्थितरित्या सोडवायचं आहे आणि लिहून घ्या, 126 करणे 5 हे आपलं त्याचं उत्तर आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे 7व्यातलं दुसरं झालं, आता 7व्यातलं तिसरं उदाहरण आपण पाहण्याचा काय करू, प्रयत्न करू। मग तिसरं जे उदाहरण आहे ते काय, 3 करणे 8 गुणुले, 3 करणे 8 गुणुले काय आहे तुमचा, करणे 5 आहे। मग आता पहा, 3 गुणुले इथं करणे 8 गुणुले करणे 5, 3 गुणुले या करणी चिन्हांचा गुणाकार होईल म्हणजे 8 गुणुले 5, 3 गुणुले 8 5 40 म्हणजे 3 गुणुले 40 ची फोड काय होईल, 4 10 40 म्हणजे 3 गुणुले 4 हा कोणाचा वर्ग असतो, 2 चा वर्ग गुणुले 10, 3 गुणुले कितली कोटी 2 आणि हा 2 कॅन्सल म्हणजे हा 2 बाहेर आला, करणे 10 आणि 3 दोन्ही 6 करणे 10 हे उदाहरण आपण आता इथं सोडवलेलं आहे। हे किती उदाहरण आहे आपलं, 3 7व्यातलं, माझ्या मते 7व्यातलं हे किती उदाहरण आहे, तर हे आहे तिसरं उदाहरण आहे। आता 7व्यातलं जे चौथं आहे ते चौथं सुद्धा आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करूया, 5 करणे 8 गुणले किती आला, 2 करणे 8, 5 आणि 2 बाहेर आहे त्यांचाच गुणाकार करू, 5 गुणले 2 आणि इथं कोणाचा गुणाकार करू, करणे 8 गुणले करणे 8, 5 दुणे 10 आणि इथं एकाच चिन्हात 8 गुणले 8 म्हणजे 10 गुणले इथं काय झाला तुमचा, 8 चा वर्ग म्हणजे 10 गुणले कितली कोटी 2 आणि हा घात 2 म्हणजे 8 बाहेर 3 आणि 10 8
किती झालं तुमचं 80 झालेलं आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सातव्यातली चारीची चारही उदाहरणं पाहिलेली आहे। आता आठव्यातली आपण आठवा प्रश्न आहे, मराठी वाल्यातील भागाकार करा आणि तो सोप्या रूपातल्या सेमीचा प्रश्न आहे, डिवाइड अँड राईट द आन्सर इन द सिम्पलिस्ट फॉर्म। ओके, ही सुद्धा आपण प्रश्न आता पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी एक नवीन स्क्रीन घेतो आणि आठव्या प्रश्नातील पहिला उपप्रश्न तो आपण लिहूया। तो काय दिला आहे, करणी 98 भागिले करणी 2। करणीची बेरीज वजाबाकी होत नाही, त्यांच्या सहगुणकाची होती, पण करणीची गुणाकार आणि भागाकार होतो। आता गुणाकार बघितला आपण केलेला, तसाच भागाकार सुद्धा होतो। पहा कसं, करणी 98 भागिले किती करणी 2, म्हणजे एकाच करणी चिन्हात इथे किती येईल 98 छेदस्थानी 2। एकाच करणी चिन्हात बेचक 8, 98 गेला उरला 1 आणि 92 18, आणि आपल्याला माहिती आहे 49 वर्गमूळ किती असतं 7 आहे। या पद्धतीने हे पहिल्याचं उत्तर आहे। दुसरं जे आहे ती किती आहे, करणी 125 भागिले करणी 50, करणींचा भागकार होतो। मग आपण भागकार करूया, करणी 125 इथं सुद्धा करणी 50, एकाच करणी चिन्हात 125 छेदस्थानी 50, 25 5 125 आणि 25 2 50, म्हणजे किती आलं इथं, करणी चिन्हातच आलं 502 आलेलं आहे। तिसरा याच्यातला प्रश्न आपण असा बघूया, करणी 54 भागिले करणी 27, याचं जर उत्तर मला पाहायचं असेल तर करणी 54 भागिले किती करणी 27, करणीचा भागाकार होतो। एकाच करणी चिन्हात 54 भागिले 27, 27 1 27 27 2 54, अशा पद्धतीने याचं उत्तर येणार आहे। आणि यातला चौथा जो आकडा आहे तो चौथा आकडा आपल्याला दिला आहे, करणी 310 भागिले किती दिलाय करणी 5। मग पहा विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा भागाकार करू डिवायडेड, करणी 310 भागिले करणी 5, म्हणजे ह्या 310 एकाच चिन्हात घेऊन मी भागणार आहे। तर ते कसं, 5 6 30 6 30 उरला 1, म्हणजे 10 आणि 5 2 10, म्हणजे ह्याचं उत्तर जे आलेलं आहे ते किती आलेलं आहे, करणी 62 आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, 8 मधील मी चारीचे चारही पॉईंट तुम्हाला सोडवून दिलेले आहेत। आता राहिला शेवटचा प्रश्न, तो आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, रॅशनलाइज करा म्हणजे छेदाचे परिमेयकरण करा। मराठी वाल्यातील म्हणजे परिमेयकरण करा, म्हणजे इथं परिमेय संख्या आणायची, रॅशनल नंबर आणायचा आहे। एकदम सोपं आहे, ते सुद्धा आपण आता नवीन स्क्रीनवर पाहणार आहोत। मग कसं करायचं छेदाचे परिमेयकरण, पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे तो काय आहे, 3 करणी 5। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये थोडीशी याची ओळख करून दिलती, जे खाली दिले ना त्यानेच अंश आणि छेदाला गुणायचं, डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर, म्हणजे वरती काय झालं तुमचं 3 करणी 5 आणि खाली काय आलं, करणींचा गुणाकार होतो, म्हणजे 5 गुणिले 5 एकाच करणी चिन्ह। मग आता इथं पहा, 3 करणी 5 आणि 5 गुणिले 5, म्हणजे इथं काय झाला, 5 चा वर्ग किंवा 25 तुम्ही लिहू शकता, आणि 25 वर्ग म्हणून पुन्हा 5 काढू शकता, 3 करणी 5। आता इथं 2 आहे आणि इथं बाहेर बी 2 आहे, ही एकमेकाला कॅन्सल, चिन्ह निघून जाणार, म्हणजे बाहेर किती येणार आहे तुमचा 5 येणार आहे। हे झालं तुमचं पहिलं उदाहरण। दुसरं जे आहे ते किती आहे, दुसरं 1 छेद किती आला तुमचा, करणी 14 घ्या, मग ते करणी 14 घ्या आणि त्याने अंश आणि छेदाला काय करायचा, गुणायचा आहे, गुणून टाकलं, वरती करणी 14 1 14 आणि छेदस्थानी काय येईल तुमचं, 14 गुणुले 14, म्हणजेच हे कसं येईल, करणी 14 छेदस्थानी करणी 14 2 वेळा आला, म्हणजे त्याचा वर्ग, म्हणजे करणी 14 हा 2 आणि हितला 2 कॅन्सल, म्हणजे हा 14 हा असाच बाहेर येणार आहे, म्हणजे करणी 14 छेद 14 हे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यातला तिसरा घटक पाहू, तिसरा उदाहरण पाहू, 5 छेद काय,
करणी सात आहे। मग आता पहा कसे येईल, पाच छेद करणी सात, अंश आणि छेदाला कितीने गुणायचं, करणी सातनेच गुणायचं आहे। वरती आलं पाच गुणले करणी सात आणि खाली किती येणार आहे तुमचं, करणीचा गुणाकार होतो, करणी सात गुणले करणी सात म्हणजे पाच करणी सात छेदस्थानी इथं जे आहे तो काय होणार आहे, ह्या सातचा वर्ग होणार आहे करणी चिन्हाचा। म्हणजे पाच करणी सात किती कोटी दोन आणि हा दोन कॅन्सल, म्हणजे हा सात जो आहे तो कुठे येणार आहे तुमचा, बाहेर येणार आहे। पाच करणी सात छेदस्थानी सात हा बाहेर आलेला आहे। सहा छेद इथं किती आहे तुमचा, नऊ करणी तीन। आता तुम्ही म्हणताल इथं छेद एकटा एकटाच होता म्हणून त्याला वर खाली गुणलं, आता इथं कशाने गुणायचं हे पहा नीट पहा। सहा छेद नऊ करणी तीन, ही करणीचं चिन्ह आहे ना सर्ड तनीच गुणून घ्यायचं फक्त, म्हणजे करणी तीन आणि करणी तीन मी वर खाली गुणलेलं आहे। म्हणजे सहा करणी तीन छेदस्थानी नऊ गुणवले करणी तीन गुणवले किती झाला तुमचा, करणी तीन झालेला आहे। म्हणजे सहा करणी तीन छेदस्थानी नऊ गुणवले इथं जो होणार आहे तो काय होणार आहे, तीनचा वर्ग होणार आहे। म्हणजे सहा करणी तीन छेदस्थानी नऊ गुणवले ह्या तीनचा वर्ग, ही कोटी हीच कोटी दोन आणि घात दोन, म्हणजे हा जो तीन आहे हा बाहेर निघलेला आहे। मग आता तीन एके तीन, तीन दोन्ही सहा, म्हणजे उत्तर आलं याचं दोन करणी तीन छेदस्थानी नऊ। असंच तुम्ही अकरा करणी तीन हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे, तर कसं सोडवणार, तर ह्या करणी तीननी वर खाली गुणा आणि त्याचं उत्तर काढा, अकरा करणी तीन छेदस्थानी तीन हे उत्तर येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सराव संच 2.3 जवळजवळ सगळा संपवलेला आहे। तर या नव्यातील मी एक दोन तीन चार आणि पाचवा तुम्हाला कशासाठी दिलेला आहे, तर होमवर्कसाठी दिलेला आहे। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।